माझ्या हातचं जेवण त्यांना खूप आवडते म्हणून मी आज जेवण बनवत आहे त्यांच्यासाठी. आणि ते गेलेले आहेत शेतात, त्यांचा डबा पाठवायचाय. आज खास जेवण आहे गप्पांसाठी. माझ्या हातचं जेवण त्यांना खूप आवडते म्हणून मी आज जेवण बनवत आहे त्यांच्यासाठी. आणि ते गेलेले आहेत शेतात, त्यांचा डबा पाठवायचाय. आणि आज मला सुट्टी आहे स्वयंपाकापासून म्हणून मी आज जेवण बनवत आहे. तर इथे पप्पांच्या आवडीची भाजी बनवलेली आहे मी आज, वड्याची आणि आलूची. कलर किती चांगला, खूप फेवरेट आहे पप्पांची. पप्पांना घरगुती भाज्या जास्त आवडतात, म्हणजे बाहेरच्या एवढं आवडत नाही. तसं तर आज आम्ही प्लॅन केला होता मस्त आंब्याचा रस आणि कांद्याची भाजी. आई खूप छान कांद्याची भाजी बनवतात. काय टाकून शेंगदाण टाकून ना, हा शेंगदाण टाकून ते म्हटलं चला नंतर बनवते. पण कशाला पाच शेतामध्ये पेरणी आहे तर वेळेस पप्पांनी टिफिन मागवला, तर म्हणून मी आता माझी बाकीची कामं करत होती. तर आज पप्पांच्या आवडीची आई भाजी बनवली, आलूची आणि वड्याची आणि पोळ्या पण आई हाताने बनवतात आईच्या. पप्पांना आईच्या आजचं जेवण खूप आवडते. पप्पांनी म्हटलं होतं की खूप दिवस झाले म्हणे तुझ्या आजचं जेवण नाही जेवलो म्हणून, मी आज स्पेशल जेवण बनवू म्हणे तुझ्या आजचं. तर फोन आला होता तर आज तुझ्या आजचा टिफिन पाठव म्हणे बनवून. हां भाजी मग दुसरी करू का, कांद्याची कांद्याची बरं ठीक आहे, एकदा जवळच पाठवा ना. बरं ठीक आहे, मग आपल्यासाठी कांद्याची भाजी बनवू ना, आंब्याचा रस, पोळी, पोळ्याच्या पोळी तर मग पूजा करू, आकूची पोळी घेतली टाकायची. पप्पा घरगुती भाज्या आहे जास्त अशा मसाल्याच्या भाज्या आणि जास्त अशा तेलाच्या भाज्या टाकतात. त्यांना आवडत नाही जास्त सिम्पल भाज्या म्हणून आज स्पेशल जेवण चालू आहे बनवणं पप्पांसाठी. टिफिन सोबत पप्पांसाठी मी सोपीचं शरबत पण बनवून देत आहे, कारण की बाहेर इतकं ऊन आहे. तर म्हटलं चला आता टिफिन तर चाललाच, तर पप्पांसाठी एक बॉटलभर शरबत पण बनवून देते. थोडस इथे एक चम्मच सोपीचं पावडर घेतलेलं आहे मी, कारण की या पावडरने ना ऊन लागत नाही. आता याच्यामध्ये टाकत आहे मी थोडस काळं मीठ, थोडस धुवून घेते कारण की काळ्या मिठाने पण चव खूप छान लागते शरबताची. आणि हे जे लिंब आहेत ना, हे आमच्या लिंबूच्या झाडाचे आहेत, खूप मस्त पिवळे पण झाले. तर म्हणून मी सर्व तोंड टाकले, जे हिरवे आहेत ते राहू दिले, ते नंतर तोंड. शरबत पिऊन घ्या आणि पप्पांसाठी जे बॉटल भरून ठेवली ते फ्रीजमध्ये, जेव्हा टिफिन घेऊन जासान तर ते बॉटल घेऊन जासा. आई घेऊन घ्या ना ते शरबत.
आणि इकडे आता एवढं शरबत उरलेलं आहे तर आता हे मी घेऊन घेते. पॅक बांधून घ्या चेहऱ्याले. बाहेर ऊन पाणी किती आहे. बर हे घ्या पाण्याची बॉटल घेऊन जा. हे राहिलं ना. तर इथे आमच्या शेतामध्ये आहे ना आज कपाशीची पेरणी सुरू आहे आणि कपाशीची पेरणी झाल्यानंतर मग पप्पा या शेतामध्ये तूर पण पेरणार आहेत. पण एवढ्या लवकर नाही, जेव्हा पाऊस येणार ना त्याच्यानंतरच मग पप्पा तुरीची पण पेरणी करतील. आणि इकडे आहे ना पप्पांनी सर्व शेत आहे ना हे रेडी करून ठेवलेलं आहे पेरणी करण्यासाठी. तर अर्ध्या शेतामध्ये तर या सर्व काकूंनी कपाशीचं बी लावून पण दिलेलं आहे. फक्त आता वाट पाहायची आहे पावसाची. करून झालेली आहे. आंब्याचा रस पण मी तयार करून घेतला. ॲक्च्युली आंब्याचा रस कसा बनवतात हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, म्हणून मग मी ते शूट नाही केलं, फक्त तुम्हाला दाखवून दिली की आंब्याचा रस मी बनवला आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिला. आणि आताही बनवत आहे मस्तपैकी कांद्याची भाजी. काल कांद्याची भाजी कशी बनवतात हे तुम्हाला मी दाखवते. तर इथे आईने सर्व कांदे ना हे बारीक कट करून घेतले आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे. आईने आणलाचा गोंडे कढीपत्ता ठीक आहे हा चम्मच. तर आता कढीपत्ता टाकल्यानंतर आईने आता याच्यामध्ये टाकला कांदा, म्हणजे लाल तिखट वगैरे नंतर टाकला ते नाही. कांद्याचं पाणी आटू द्या. अच्छा पाणी सुटतो म्हणून त्याची भाजी गजगज लागते थोडी. पहिले शिजू द्या लागते कांदा. बरं तर आता इथे आहे ना कांदे पण छानपैकी ब्राऊन कलरचे झालेले आहेत आणि कांद्याचा जो रस आहे ना हा पण आटून येत आहे. आणि आईने आहे ना कढईमध्ये थोडंसं एक चम्मच मीठ टाकलेलं आहे, कारण की त्याच्यामुळे आहे ना जो कांदा आहे ना हा लवकर शिजून येणार. आणि आता तुम्ही बघू शकता की बाईने मीठ टाकल्यानंतर कांदा पण लवकर शिजून आलेला आहे आणि कांद्यामधलं जे पाणी आहे ना हे पण थोडंसं कमी झालेलं आहे. पण थोडंसं पाणी आहे तर आई त्याला छानपैकी आणखीन शिजून घेतील. तर बस मग आता कांद्यामधलं सर्व पाणी आटून झाल्यानंतर आई आता त्याच्यामध्ये टाकत आहेत 1.5 चम्मच लाल तिखट, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर मग आई आता सर्व याला एकत्र करून घेणार. आणि त्याच्यानंतर आईने इथे आहे ना थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे, कारण की काय होते गरम मसाल्यानी भाजीची जी चव आहे ना हे खूप छान लागते. तर बस मग आता हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आई इथे आता हे सर्व एकत्र करून घेत आहेत. तर आई आहेत ना अशा प्रकारे कांद्याची भाजी बनवतात. तुम्ही कशा प्रकारे बनवता हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर बस आता सर्व मसाले एकत्र झाल्यानंतर आईने आता कढईमध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि कूट टाकल्यानंतर आता छानपैकी कांदा आणि शेंगदाण्याचं कूट हे एकत्र करून घेत आहेत. आणि आई आहे ना हे कांद्याची भाजी अशा प्रकारे बनवतात. मी आहे ना शेंगदाण्याचं कूट न टाकता याच्यामध्ये थोडंसं आहे ना बेसन टाकत असते, ते पण भाजी आहे ना खूप छान लागते. तर मी पण आहे ना तुम्हाला तशा प्रकारची भाजी एक वेळा नक्की बनवून दाखवणार. तर बस मग आता आई इथे आता थोडीशी कोथिंबीर चिरून घेत आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मग आता कढईमध्ये टाकून दिली आणि झालेली आहे आता आपली कांद्याची भाजी तयार. तर फ्रेंड्स, आईच्या हातची तुम्हाला ही कांद्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशी बनवता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आईने आहे ना अगोदर मीठ टाकल्यानंतर आता आईने भाजीमध्ये मीठ नाही टाकलं. तर बस भाजी झाल्यानंतर इथे आई आता आहे ना सर्व प्रकारचे पापड तळून घेत आहेत, कारण की यावेळेस आहे ना आम्ही घरी पापड अजिबात बनवले नाही आहेत. आईने सर्व पापड आहे ना हे बनवून घेतले, कारण की यावेळेस आहे ना आम्हाला पापड बनवायला घरी वेळच नाही मिळाला, कारण की आई अमरावतीला गेलेल्या होत्या, त्याच्यानंतर मग पुण्याला पण गेलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे आम्ही घरी पापडच नाही बनवले. तर आई जेव्हा पुण्यावरून आल्या होत्या ना तर आईने हे सर्व पापड आहेत ना बनवून घेतले होते. आणि हे पापड आहेत ना 4 प्रकारचे आहेत, तांदुळाचे आहेत, पालकचे आहेत, नाचणीचे आहेत आणि मक्याचे पापड. तर असे 4 प्रकारचे आईने हे सर्व पापड बनवून घेतले.
फ्रेंड्स झालेले आता पूर्ण स्वयंपाक करून आणि बस जेवणार आले तर जेवण आम्ही आता हे शेतामधून आल्यानंतर करू, कारण की आता कसं आहे जास्त भूक कोणाला नव्हती. पप्पांचा टिफिनचं मगाशीच देऊन दिलं यांच्यासोबत. आणि आज आम्ही आंब्याचा रस बनवला, मस्तपैकी कांद्याची भाजी बनवली, पापड तळले, पप्पे जेवण राहिले. तर आता बघू थोडा मी आता बसते, आई हॉलमध्ये बसलेले आहेत. हे आल्यानंतर मग आम्ही जेवण करू. पप्पांना दिला का टिफिन? मग आता ताट वाढू का? 12 वाजले, थांबून जाऊ. बरं ठीक आहे, मला भूक लागली ना म्हटलं जेवण करून घेतली असते. हे पा आई पण तेच म्हणत आहे जेवण करत ना का. ठीक आहे चल. हा जेवण करायला छान झाली. कांद्याची भाजी मस्त झाली. त्याला आवडते ना बोलू लय. तिला आवडते कशी भाजी? मी वेगळी बनवत असते. म्हणजे कांदा घेते सर्व पहिले टाकून देते लसूण वगैरे. कांद्याचं पाणी आटू द्या लागते ना पहिले. खरंच मस्त झाली. आंब्याचा रस कसा झाला? मस्त गोड आहे. मग ते काय साखर टाकली झाला माझं. आंबेच गोड आहे ते. पप्पा असं आणखी चांगलं वाटलं असतं. आणखी मजा आली असती. आणखी मजा आली असती. पप्पांच्या आवडीचा पूर्ण संतोष बन गेला. पण पप्पा शेतामध्ये गेले. जाऊ दे उद्या आणखीन बनवू आपण आंब्याचा रस. आंबे ठेवलेले उद्या आपण शेतामध्येच जाऊ. हा उद्या तिकडे जाऊ शकतो. तिकडे जेवण करू आपण. सर आंब्याचा रस सोबत गरम सोबत जेवण करू तिकडे. नाचणीचे पापड, पालकचे पापड, तांदळाचे पापड, मक्याचे पापड सर्व घेऊन जाऊ.